पहिलंच मैदान ही गाडी पाहिली आणि फायनलचा गुलाल घेतला, काय आनंद आहे दादा? आज आनंद तर भरपूर आहे, कारण आज अखंड हिंदुस्थानाची इच्छा होती का हे दोन्ही वाघ एकत्र आले तर काय होईल. मग एकत्र आल्यानंतर दाखवलं त्यांनी का त्यांचं काय रुतबा आहे, काय पळले. प्रेम आहे जनतेचं, काय म्हणजे खाली झोपायला चाललेलं तेव्हा एवढं म्हणजे एवढी गर्दी झाली, काय आयोजकांनी खाली सांभाळून घेतलं पाहिजे. हे माझा फॅन फॅमिली कुटुंब आहे का, आम्ही काही घरातून आणत नाही, हे सगळे प्रेमाने आणि आशीर्वादाने मिळालेले आहेत सर्वजण. तुम्ही त्यांच्यावर हात सोडणार का काय करणार, तर आम्ही याच्या पुढे कुठल्या मैदानाला येणार नाही. कारण की काय होतंय, 5 मिनिटं फक्त वेळ जातो, बरोबर आहे का नाही? आज पेडगावचा एवढा मोठा मैदान झाला, त्याच्यामध्ये किती दंगा झाला, काय झाला, मैदान पार पाडला का नाही शिस्तबद्ध? मग इथे पण तसंच आहे खाली. एवढाच का जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो आम्ही का आमचे जो बकासूर आणि मथुर आज 4 वर्षानंतर एकत्र पळाल्यात, तर कुठेतरी त्यांचा एन्जॉयमेंट जनतेला घेऊ द्या ना. मथुर प्रेमी आणि बकासूर प्रेमींची इच्छा होती की ही जोडी पळावी आणि आज ही जोडी फायनलला पात्र झाली, आज एक नंबर करणार का, काय सांगाल? बघा, मी आधीच काय बोललो होतो, मला नुसता गट पास केला तरी मी समाधानी आहे, हाय का नाही? मी आधीच तुम्हाला बोललो होतो, आता फायनलमध्ये काही होऊ द्या, जी अपेक्षा होती फक्त आम्हाला गुलाल भेटला रे, गुलालामध्ये आम्ही खुश आहे. दादा, बबलू चाचांशी बोलणं झालेलं तुमचं म्हणाला फायनलच्या सेमी फायनलच्या आधी, काय बोलणं झालेलं एक्झॅक्टली? मी बबलू चाचांना क्लिअर कट बोललो होतो, एक हातात बैल पकडणार नाही, एक हातात हाकलणार, ही हाकलणी मला बिलकुल आवडली नाहीये. क्लिअर कट बोलतो मी स्पष्टपणे, माझा बैल काय कमी पळाला तिथेच व्यसन कापून सोडून देईल मी मैदानामध्ये. बबलू चाचांना मी क्लिअर कट बोललो होतो, दोन्ही बैलांना आणा, काय हातात ठेवायची आवश्यकता नाही, कमी पळाल ना इथे व्यसन सोडून देईल मी. बबलू चाचांना बोललो. मग बबलू चाचा बोलले, कसे आकलो मेलो, दोघांना ठोका, काय दोघांना ठोका, कमी पडला तर मला नंतर येऊन भेटायचं ना बोलायचं. मग आता तुम्ही बघितलं असेल दादा, चाचांना लागलेलं पेडगाव मैदानामध्ये, तरी पण आज म्हणजे एक मथुर आणि बकासूरच्या प्रेमापोटी अहो कोण संधी सोडेल, ही कोणत्या जागी सोडेल ही संधी, आज इतिहासामध्ये नोंद केली जाईल या क्षणाची, या दिवसाची, लक्षात घ्या. खाली एवढाच का लेट झालाय आमच्याकडनं, दोन्ही मालकांकडनं. आज एकत्र आल्यात, आनंदाचा दिवस आहे, खाली एवढीच इच्छा आहे तर मथुर आणि बकासूर फॅन फॅमिली कुटुंबाने सगळ्यांनी एकत्रित राहा याच्या पुढे, हा संदेश देतो. आणि दादा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅन्स क्लब ह्या नावानं नोंदवलेली होती, त्याबद्दल काय सांगा दादा? अहो त्यांचेच दोन्ही बैल आहेत, जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांचेच तर दोन्ही नंदी आहेत, मग त्यांच्याच नावाने पळणार आज. दादा, निसर्ग पण या जोडीला बघून म्हणजे त्याला पण खुश झाला असं म्हणाल, कारण पाऊस देवाला पण आवडली ही जोडी पाहताना म्हणायला लागेल. हो निसर्गांचा काय, आता त्याचा जो टायमिंग आहे त्या टायमाला तो प्रत्येक ऋतू दाखवणार, उन्हाळ्याला ऊन पडणार, पावसाळ्यात पाऊस पडणार, थंडीचे थंडी पडणार, त्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही. शेवटचा प्रश्न थोडक्यात, अरे अरे अरे, सेमीला गाडी कशी पडली, किती स्पीड लागलं आणि तुम्हाला काय वाटलं त्यावेळी सेमीला गाडी पडल्यानंतरचे काय भावना आल्या तुमच्या? मला एकच माहिती आहे, सेमी मथुर सोडत नाही, खाली यांनी लोकांनी सगळ्यांनी माझा ऐकला पाहिजे थोडा. अनुभव भरपूर आहे, अनुभव एवढा आहे काही, जिथे जिथे थोडा मार खाल्लेला आहे मथुरने तेव्हा तेव्हा त्या चुकींचा मी त्यांचा पहिले सगळ्या गोष्टींचा मी अनुभवानुसार त्यांना बोललेलो होतो. ड्रायव्हर असो, आमचे पोरं असू द्या, नाही तर कोणी असू द्या, प्रत्येकाला मी बोललो होतो असं असं. दादा, तुमच्या या संकल्पने बैलगाडी क्षेत्राला एक चांगली कुठेतरी वाटचाल निर्माण होते असं, आणि काय होतंय दुश्मन मध्ये कुठेतरी गोडी गुलाब होतो, दोन कुटुंब एकत्र होतात, अखंड महाराष्ट्र एकत्र होतो, त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे का आमच्यामुळे अखंड महाराष्ट्र जर एकत्र होत असेल, एवढी जे फॅन फॅमिली कुटुंब आहेत सगळी जनता एकत्र होत असेल, त्यामध्ये आम्हाला खुशी आहे ना, त्यांचा आशीर्वाद सुद्धा लागेल. नक्कीच भाई, आता मथुर फॅन क्लब महाराष्ट्राचे आणि बकासूर फॅन क्लब महाराष्ट्राचे काय सांगाल, दोन्ही फॅनला, दोन्ही बैलांच्या फॅनला काय सांगायला जाता तुम्ही आता? जाता जाता एकच सांगेल का, जेवढे पण फॅन फॅमिली कुठं आहे प्रत्येकाचे नंदी असणार, या प्रत्येक नंदीचे प्रत्येक जण छाते असणार, तर प्रत्येकाने जर असं केलं ना, असं वागलं, एकत्र पैऱ्यामध्ये पळाले, तर आपले शर्यती क्षेत्राला खूप गोडवा येईल आणि शर्यती क्षेत्र हा उंच भरारी घेईल. आणि दादा, आपल्याला ही जोडी पुन्हा एकदा पळताना कुठं पाहता येईल तरी? 100% जिथं जिथं मैदान असेल
मोहिल मला फोन करेल, त्या मैदानाला मी बिंदास कधीही बैल घेऊन येईल. दादा, जेव्हा तुमच्या मित्रपरिवारांना काय आलेलं की ही जोडी पळणार आहे, त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय आनंदाचं वातावरण होतं आणि काय संभाषण झालेलं, म्हणजे तुमचे जे क्लोज मित्र आहेत काय सांगाल त्याबद्दल? कसं असतं माहितीये का, माझं असं असतं का लास्ट शब्द माझा असतो. एखादा शब्द जर माझ्या मुखातून गेला मग तिथे ती माझ्यामध्ये खुशी आहे, तीच माझ्या मित्रपरिवारामध्ये खुशी आहे आणि तीच खुशी माझ्या कुटुंबामध्ये. आणि आतापर्यंत माहिती आहे मी जिद्दी आणि हट्टी असल्यामुळे माझ्या खुशीमध्ये सगळेजण म्हणजे माझा मित्रपरिवार ते समाधानी असतात. का? कारण की मी कधी चुकीचा वागलोच नाही आणि चुकीचा कधी काय असा केलाच नाही. जर कधी चुकीचा वागलो तरी मी स्वतःहून लहान होऊन माफी मागतो. रणवीरचा आणि राजवीरचा काय फोन झाला? तेच विचारणार होतात ते स्कूलला गेले होते. तीन चार वाजता, चार वाजता स्कूल सुटते त्यांची. मग चार वाजता सकाळी 8 जातात. मग मिसेसचा फोन आला होता माझ्या लक्ष्मीचा, ती नेहमी तिला आवड असते ना, तिची पण खूप इच्छा होती मथुरा आणि बकासूर पळावा. पेडगावलाच इच्छा होती, ती मला बोलत होती का तुम्ही मथुरा आणि बकासूर का नाही पळवला. ते लोक बोलत होते ना बकासूर आणि मथुर पळवायचं. मी बोलो या नाही, पहिले दुसऱ्या मैदानाला पळवायचं होतं, त्याच्या पुढच्या मैदानाला आपण लवकरच पळू. आता 4:05 झालेत, रणवीर आणि राजवीर घरी पोहोचले असतील का? हो आता घरी पोहोचले असतील. तुम्ही आणि खुशखबर दे, सदिच्छा खुशखबर. नाही ते ऑलरेडी ते माझी मेसेज टीव्हीवरच असते मला वाटतं, बघून बघतच असते. त्यांच्या स्कूलमध्ये खुशखबर गेटच्या बाहेर आले त्यांना भेटले असेल खुशखबर की स्कूलमध्ये केलं तर मला जायला लागेल स्कूलमध्ये. कारण की ओमकार इंटरनॅशनल स्कूल आहे, वर्ल्ड मध्ये सगळ्यात एक नंबरला स्कूल आहे. कारण की आपल्याला असं वाटतं प्रत्येकाचा मुलगा शिकला पाहिजे आणि चांगल्या पोस्टला गेला पाहिजे. प्रत्येक वडिलांची, आई वडिलांची इच्छा असते, अपेक्षा असते, तशीच माझी सुद्धा इच्छा आहे का थोडाफार शिकून लोकांची सेवा केली पाहिजे आणि चांगला बिझनेस करून चांगलं नाव केलं पाहिजे. शुभेच्छा फायनलसाठी.